नमस्कार, माझ्या सर्व मित्रांनो खेड्यापाड्यातील, आतापर्यंत पैशाची चणचण येऊ नये म्हणून काय करायचं याबद्दल मी दोन व्हिडिओ टाकले. आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की आपण रोज काम करतो, पैसा मिळवतो, म्हणून जेव्हा आपण पैसा मिळवत असतो तेव्हा त्याचा काही भाग आपण सुरक्षित बचत करायला पाहिजे. कशाकरता? आपत्कालीन गोष्टी म्यूट आऊट होण्यासाठी. समजा एखादा गंभीर आजार झाला, अपघात झाला, का एखादं आर्थिक संकट आलं तर. म्हणून रोज जी काही कमाई असेल त्यातनं कमीत कमी 10% तरी बाजूला टाकत जावं, बाजूला टाकत जावं आणि अशा ठिकाणी टाकत जावं की त्याच्यामध्ये व्याज धरा पद्धतशीर येईल. म्हणून हा जो आजचा तिसरा व्हिडिओ आहे काय सांगतो आहे की आपल्या कमाई रोजच्या महिन्याच्या किंवा वार्षिक कमाईपैकी काही कमाई आपत्तिक आर्थिक संकटासाठी राखून ठेवावी, नाहीतर दुसऱ्यासमोर हात पसरायची पाळी आणि संकटासमोरी कोणी कामायची येतो, संकटकाळ रोळी आयशान कोणी मिळेल. म्हणून कृपया ध्यान देऊ नका. आपत्कालीन कामासाठी थोडी थोडी बचत करत जा, थोडी थोडी बचत करत जा. माझे रामदास खंडागळे.